बिडकीन परिसरात शहराला पाणी पुरवठा करणारी 700 मिमी व्यासाची जलवाहिनी मंगळवारी रात्री उशिरा फुटली. काल सायंकाळी 6 मीटर जलवाहिनी बदलण्यात आली. यासाठी तब्बल 30 तास लागले. सायंकाळी शहरात पाणी आले असून जलकुंभ भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा केला जाणार आहे. मंगळवारी रात्री उशिरा बिडकीन परिसरात फरशी नाल्याजवळ 700 मिमी व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होतं. पाणी पुरवठा विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. या ठिकाणी 6 मीटरचा पाईपच बदलावा लागला. पाणी पुरवठा विभागाचे किरण धांडे, मनोज बावीसकर, सुभाष लहाडे, आशिष वानी, इम्रान खान आदींनी स्वतः उभं राहून दुरुस्ती करून घेतली. पाऊसाने चिखल असल्याने गुरुवार सायंकाळी हे काम पूर्ण झालं. यानंतर शहराला पाणी पुरवठा करणारी जुन्या योजनेतून शहरात पाणी आले. जलकुंभ भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. यात गुरुवारी पाणी पुरवठा केला जाणाऱ्या वसाहतींना 1 दिवस उशिराने शुक्रवारी पाणी मिळेल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी शेती असल्याने पावसामुळे चिखल झाला होता. काळी माती असल्याने वारंवार जेसीबी फसत होते. गळतीच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी डांबरी डोर पासून साधारण 10 ते 15 मीटर पर्यंत मुरुम टाकून रॅम्प बनवावा लागला. यानंतर दुरुस्ती हाती घेण्यात आली होती.